राज्याच्या सत्तेत भाजप, शिवसेना, ओबीसी समाजाच्या मताच्या बळावर आले, मात्र शासनकर्ते समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत नसल्याच्या विरोधात औरंगाबाद ओबीसी संघर्ष समितीतर्फे जोरदार आंदोलने करण्यात आली. या सरकारी नोकरांना 7वा आयोग लागू केला, आपला पगारही वाढवून घेतला, मात्र ओबीसी समाजाच्या प्रश्नाला हात घातलेला नाही. सरकारने नुकतेच ओबीसीचा दर्जा कमी करणारा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षण कमी करण्याच्या निर्णयासोबतच शिक्षण आणि इतर क्षेत्रात सतत अन्याय सुरू आहे. शासनाने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार न केल्यास राज्याच्या ओबीसी समाज सत्तेत मस्त असलेल्या राज्यकर्त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी शेवटी त्यांनी दिली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद.